ते नाशिक जिल्ह्यात इगतपुरी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या तुफानी पावसामुळे रस्ते अक्षरशः पाण्यानं भरून वाहू लागले. नाल्यांची सफाई केलेली नसल्यानं शहराची तुंबापुरी झाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं तर नागरिक मात्र नाहक त्रास सहन करतायत. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोंढापुरी शिक्रापूर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली. पाण्यामधून वाहनं चालवताना मोठी कसरत वाहन चालकांना करावी लागली, त्यामुळे महामार्गाची उंची वाढवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. वसमत तालुक्यातील पांघरा शिंदे येथील गावात ओढ्याला पूर आल्यानं शेतकऱ्यांना जेसीबी आणि ट्रॅक्टरमधून जीव मुठीत धरून ओढा पार करावा लागला. पुरामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. गोंदियामध्ये परतीच्या पावसानं धुवाधार हजेरी लावली. या पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा पाऊस धान पिकांना पोषक असला तरी इतर पिकांना मात्र धोका निर्माण झाला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे